वेलकम फ्रेंड वन सेकंड नंतर व्हिडिओ हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात महत्वाचं म्हणजे शिक्षक भरती होत असताना आता जागा ज्या आहेत नेमक्या किती प्रमाणामध्ये येतील किती जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळालं तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर सगळे अगोदर आपल्याला आता हे माहिती आहे की काही दिवसामध्ये जाहिराती अपलोड होतील पवित्र पोर्टलवर आणि नेमके विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे पण त्या संदर्भात त्या किंवा त्यासोबत सोबत आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की कि किती प्रमाणामध्ये जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार आहे उदाहरणार्थ समजा आपण जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था जरी म्हणलं तरी सुद्धा नेमक्या पवित्र पोर्टलवर जाहिराती किती पदांसाठी येणार आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण की जर शिक्षक भरती दोन हजार बारा दोन हजार सतरा प्रमाणे जर झाली उदाहरणार्थ समजा दोन हजार सतराची शिक्षक भरती होती बारा हजारांसाठी आणि नेमकी ऍक्च्युअल मध्ये पदसंख्या भरली गेली किती सात किंवा आठ हजारपर्यंत शिक्षक पद भरती झालेली आहे दोन हजार सतराची पण त्यानंतर त्यानंतर त्यान शिक्षक भरती झालीच नाही तर तशा प्रकारचं इथं जे आहे इथं न होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तसं होणार आहे का दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तशा प्रकारची कोणत्याही प्रकारची गोष्ट होणार नाहीये आणि विशेष म्हणजे आता नेमकं आपण हे बघूया की जागा नेमकं किती येणार आहे तर सगळे अगोदर आपण शा, मान्य शालेय शाले शिक्षण मंत्री यांनी जे सांगितलं होतं की तीस हजार पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे जर आपण तीस हजार पदांसाठी शिक्षक भरती कन्सिडर केली तर त्यामध्ये जिल्हा परिषदांचे जवळपास सोळा सतरा हजार पदसंख्या येऊ शकते नंतर महानगरपालिका नगरपालिकेची जवळपास पाच किंवा सहा हजार पदसंख्या येऊ शकते म्हणजे जवळपास आता ही पदसंख्या झाली तेवीस हजार आणि नंतर उर्वरित पदसंख्या जी आहे ती खाजगी शैक्षणिक संस्था जी आहे सहा ते सात हजार ते एवढी पदसंख्या खाजगी शैक्षणिक संस्थेची येऊ शकते म्हणजे तीस हजार पदांसाठी जर शिक्षकवृत्ती झाली तर जास्तीत जास्त पदसंख्या ती जिल्हा परिषदेची राहणार आहे उदाहरणार्थ सोळा सतरा हजार पदसंख्या म्हणजे कमी नाहीये फक्त जिल्हा परिषदेची पदसंख्या जर सोळा सतरा हजाराच्या आसपास आली तर त्यावेळेस जास्तीत जास्त अभियोगताधारक जे जा आहे ते शिक्षक पदावर रुजवू शकतात किंवा शिक्षक पदावर नियुक्त होऊ शकतात आता आली गोष्ट जर समजा शिक्षक भरती जी आहे तर ती किती प्रमाणामध्ये होऊ शकते किंवा जागा जर कमी आल्या उदाहरणार्थ समजा जागा जर समजा शिक्षक पद भरती तेवीस हजार पदांसाठी झाली तर त्यापैकी त्यावेळेस चित्र कसं राहील तर त्यावेळेस चित्र जे आहे जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत जवळपास त्या फक्त तेरा किंवा चौदा हजार जागा येतील त्यासुद्धा किंवा एवढ्या जागा ज्या आहेत त्या कमी नाहीये तेरा चौदा हजार जिल्हा परिषदेच्या जागा असतील त्यानंतर महानगरपालिका नगरपालिकेच्या जागा ज्या आहेत त्या साडेतीन किंवा चार हजारापर्यंत येतील सोळा हजार जागा झाल्या आणि नंतर बाकीच्या जागा आहे उदाहरणार्थ समजा सात हजार जागा ज्या आहे पाच किंवा सहा सहा किंवा सात हजार जागा त्या खाजगी शैक्षणिक संस्थेची येऊ शकतात त्यापैकी सुद्धा रयत शिक्षण संस्था जी आहे जवळपास रयत शिक्षण संस्थेची एक हजार पदसंख्या जी आहे पवित्र पुटाला येऊ शकते म्हणजे आता तीस हजार पदांसाठी जर शिक्षक वृत्ती झाली तर मी तुम्हाला सांगितलं जिल्हा परिषदेच्या जागा किती येतील महानगरपालिका नगरपालिकेच्या जागा किती येतील आणि नंतर खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या जागा किती येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवीस हजार पदार्थसाठी जर शिक्षक भरती झाली तर त्यावेळेस आपण ते सुद्धा सांगितलं की जिल्हा परिषदेच्या नेमक्या जागा किती येणार तेरा चौदा हजार जागा येणार नंतर महानगरपालिका नगरपालिकेच्या साडेतीन किंवा चार हजार जागा येणार म्हणजे उदाहरणार्थ सतरा हजार जागा होतात आणि नंतर उरलेल्या ज्या सहा किंवा सात हजार जागा आहेत त्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या येतील आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती की जिल्हा परिषदेच्या जागा आल्यानंतर त्या कोणत्या प्रवर्गास कोणत्या वर्गासाठी राहील आणि पदसंख्या किती राहील तर जिल्हा परिषदेच्या जेवढ्या जागा आहे ते वर्ग एक ते आठ साठी राहणार आहे कारण वर्ग नऊ ते दहा किंवा अकरावी बारासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कमी आहेत त्याच्यामुळे जे आहे जिल्हा परिषदेच्या जेवढ्या जागा येतील त्या सगळ्या सगळ्या जागा वर्ग एक ते आठ साठी असणार आहे म्हणजे ज्या उमेदवारांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांना इथे खास प्राधान्य राहणार आहे म्हणजे ज्या उमेदवारांना समजा टी ई टी परीक्षा पास केलेली आहे पेपर एक तर त्यांना वर्ग एक ते साठी आणि ज्यांनी टी टी पेपर क्रमांक दोन पास केलेला आहे त्यांना वर्ग सहा ते आठ साठी संधी राहणार आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या जा जागा जर जा जास्त आल्या तर त्यावेळेस फायदा कोणाचा होणार आहे जे उमेदवार वर्ग एक ते साठी अप्लाय करणार आहेत किंवा जे उमेदवार वर्ग सहा ते आठ साठी अप्लाय करणार आहेत त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे आता दुसरी आली गोष्ट खाजगी शैक्षणिक संस्थेची जागा खरोखर सहा किंवा पाच हजार किंवा सहा हजार किंवा सात हजाराच्या आसपास येऊ शकतात का तर खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत जवळपास त्यांची बिंदू नामावली किंवा रोस्टर अपडेट झालेला आहे जास्तीत जास्त खाजगी शैक्षणिक संस्था ज्या किंवा जेवढ्या खाजगी शैक्षणिक संस्था असतील त्या स्वतःची जी शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच राबवण्यात येणार आहे आणि जवळपास माहिती अशी मिळते की आतापर्यंत जवळपास साडे नऊशे खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या आहे हे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आता खाजगी शैक्षणिक संस्था सहा किंवा सात हजाराच्या आसपास शिक्षक भरती करू शकते का तर खाजगी शैक्षणिक संस्थेची कमी पदसंख्या जरी आली तरी सुद्धा ती पाच किंवा सहा हजारापर्यंत येऊ शकते त्याच्यामुळं खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जागा ज्या आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यावर्षी पवित्र पोटलवर येणार आता रहिली गोष्ट खाजगी शैक्षणिक संस्थेच्या सहा किंवा सात हजार जागा जर पवित्र पोटलवर आल्या तर त्यावेळी जास्तीत जास्त अभिगत सरकारला जे आहे लागण्याची संधी मिळेल आता सोबत सोबत खाजगी शैक्षणिक संस्थेचा एक गोष्ट महत्वाची आहे कोणती की जिल्हा परिषदेच्या जागामध्ये इंटरव्ह्यू होत नाही म्हणजे मुलाखतीशिवाय तुमची निवड होते आणि खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत काही काही खाजगी शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्था त्यांच्यामध्ये सुद्धा एंट्री होत नाही ते सुद्धा मेरिटनुसारच सिलेक्ट करतात पण काही काही खासगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्यामध्ये एंट्री होतात म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थेला जर आपल्याला जायचं असलं तर त्यावेळेस मात्र आपल्याला एक टप्पा पार करावा लागणार आहे तो असणार आहे मुलाखतीचा टप्पा म्हणजे मुलाखत किती मार्कासाठी असणार आहे मुलाखत तीस मार्कासाठी असणार आहे एकाच तीन प्रमाणामध्ये विद्यार्थी जातील त्यापैकी तीन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी त्यांना निवडावा लागेल आणि ज्या विद्यार्थ्याची मुलाखत चांगली जाईल त्या विद्यार्थ्याला त्याला ते निवडतील आणि त्यानुसार निवड यादी प्रसिद्ध घेईल म्हणजे जिल्हा परिषदेच्या जागा सुद्धा यावर्षी जास्त येणार आहे आणि सोबतसोबत खाजगी शैक्षणिक संस्थेच्या सुद्धा जागा ज्या आहेत जास्त प्रमाणात येणार आहेत इथे एक गोष्ट खटकते ती म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या जागा महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या जागा जास्त प्रमाणामध्ये यायला पाहिजे होत्या महानगरपालिकेची जर गोष्ट केली आपण तर महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये जवळपास अकरा हजार पदसंख्या रिक्त आहे म्हणजे अकरा हजार पदसंख्या महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये रिक्त आहे त्या प्रमाणामध्ये जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येताना दिसत नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपण साडेतीन चार हजार जर पदसंख्या म्हणली तर अकरा हजारापैकी साडेतीन चार हजार पदसंख्या जास्त आहे त्याच्यामुळं महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या जागा ज्या आहेत त्या जर जास्त आल्या तर त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये अभिव्य जास्तीत जास्त फायदा होईल त्याच्यामुळं आता ही मी तुम्हाला पूर्ण चित्र क्लिअर करून सांगितले या व्हिडिओमध्ये की जिल्हा परिषदेत जर समजा तीस हजार पदांसाठी शिक्षक भरती झाली तर जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या आणि खाजगी शैक्षणिक संस्थेच्या किती जागा येऊ शकतात आणि जर समजा तेवीस हजार पदांसाठी शिक्षक भरती झाली तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्थेचं किती जागा येऊ शकतात आपल्याला तसं बघितलं तर एक आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की वित्त विभागानं ऐंशी टक्के पद भरतीसाठी मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळं ऐंशी टक्के पदांसाठीच शिक्षक भरती जी आहे होणार आहे त्याच्यामध्ये फक्त शासन टप्पे पाडणार आहे का म्हणजे उदाहरणार्थ पहिला टप्पा दुसरा टप्पा पहिला टप्पा तीस हजाराचा दुसरा टप्पा वीस हजाराचा असं करणार आहे का किंवा मग जर समजा काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी जर जाहिराती ऐंशी टक्के अपलोड झाल्या पण त्यापैकी किती जाहिरातीसाठी जाहिरात प... सुरुवातीला द्यायची ते शासन ठरवणार आहे शासनानुसार जे आहे ते आपल्याला जागा पाहायला मिळतील आता महत्त्वाची गोष्ट इथे एक आहे की तुम्ही एक परिपत्रक बघितलं असेल ज्या ठिकाणी रोस्टरचं काम पूर्ण नाही आहे किंवा त्रुटी आहे त्या ठिकाणी ऐंशी टक्के पदभरतीसाठी जाहिराती न येता त्यामध्ये दहा टक्के कपात होणार आहे आणि सत्तर टक्के पदांसाठी जाहिराती पवित्र पोटवलं येणार आहे पण आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की तेवीस हजार पदांसाठी किंवा तीस हजार पदांसाठी जरी शिक्षक भरती झाली तरी सुद्धा ती जास्त प्रमाणामध्ये किंवा मुबलक प्रमाणामध्ये असणार आहे आणि जास्तीत जास्त अभियोगधारक जे आहेत ते शिक्षक पदावर त्यांची नियुक्ती होऊ शकते त्याच्यामुळे या संदर्भातच हा व्हिडिओ होता आहे हो तुम्हाला व्हिडिओ जो आहे किंवा ही जी माहिती आहे आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असल तर अशाच प्रकारचे नोटी आपल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा साईड नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर शेत करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता वन अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय